हॅलो आणि नमस्ते सगळ्यांना. माझ्या पूर्णब्रह्म रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं देखील मी आभार मानते. या चॅनलवरती केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर इतर प्रांतातल्यासुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यापैकीच केरळची एक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती म्हणजे हरभऱ्याची उसळ किंवा आमटी, ज्याला केरळमध्ये कडला करी असं देखील म्हणतात. केरळी पद्धतीची ही कडला करी बनवण्यासाठी हे बघा, हे मी लाल हरभरे जे असतात आपले ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले. त्यानंतर सकाळी त्यातलं पाणी काढून त्याच्यामध्ये, आता हे घेताना मी एक वाटी हरभरे घेतलेले होते, त्याच्यामध्ये साधारण 4 वाट्या मी पाणी घालून हे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. 6 ते 7 शिट्ट्या देऊन शिजवून घेतले. शिजवल्यानंतर हा बघा पूर्णपणे असा हा हरभरा जो आहे तो शिजला असला पाहिजे. कडला करी बनवण्याचं साहित्य बघून घ्या. त्याच्यामध्ये मी हे कच्चे मसाले वापरणार आहे, ते आहेत 1 दालचिनी, 1 वेलदोडा, 2 लवंगा आणि 1 चमचा बडीशेप. त्याचबरोबर कांदा चिरून घेतलेला आहे 1 मी, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 7 ते 8 कडीपत्त्याची पानं, थोडं ओलं खोबरं, त्याचबरोबर गरम मसाला, धनेपूड, लाल तिखट आणि हळद असं हे घालून, हे सगळं घालून मी याचं एक वाटण करून घेणार आहे सर्वप्रथम. त्याचप्रमाणे फोडणीसाठी ही जी मोहरी आहे त्याचा वापर करणार आहे. ही 1 मिरची मी घेतलेली आहे, स्लिट करून घेतलेली आहे कापून ती. हे 2 लाल मिरच्या, 7 ते 8 कडीपत्ते आणि हे छोटे कांदे मी घेतलेले 4 कांदे हे असे चिरून घेतलेले, ते आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. तर सर्वप्रथम मी वाटण ह्याचं करून घेते. कडला करीची ही ग्रेव्ही बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. केरळमध्ये खाण्यासाठी वेगळं नारळाचं तेल मिळतं, ते लोक नारळाचं तेल वापरतात, पण त्याच्याऐवजी मी इथे तूप वापरलं आहे. त्याच्यामध्ये हा 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 वेलदोडा, 2 लवंगा असं घालून आणि ही 1 चमचा बडीशेप. हे परतून घ्यायचं थोडंसं. हे कच्चे मसाले जे आहेत हे साधारण या प्रमाणातच वापरा, जर जास्त झाले तर भाजी थोडीशी उग्र लागते. हे थोडंसं परतलं गेलं की याच्यामध्ये चिरून ठेवलेला कांदा, त्याचप्रमाणे या 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घालून परतून घेऊया. साधारण कांदा गुलाबीसर रंगावर परतला गेला, हे बघू शकता तुम्ही, कांदा छान परतला जातोय, गुलाबी रंगावरती परतला गेलाय. त्याच्यामध्ये आपण लगेचच हे टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो मऊसळ होईपर्यंत हा परतायचा आहे. टोमॅटो थोडा परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं, 1/2 कप ओलं खोबरं आणि ही 7-8 कडीपत्त्याची पानं हे घालून परतून घेऊया. त्याच्यानंतर थोडं परतल्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला हे घालून आपण हे परत परतून घेणार आहोत. थोडंसं कोरडं होईपर्यंत परतायचं. हे पहा, हे मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत आपण परतून घेतलंय. आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग ह्याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा, ग्रेव्हीचं मिश्रण हे थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया. मीठ आपण नंतरसुद्धा परत घालणार आहोत त्याच्यामध्ये, आत्ता थोडंच घालायचं आहे. आणि हे 1/2 कप पाणी घालून मी हे वाटण मिक्सरमधनं काढून घेते. हे पहा, हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे, हे असं दिसतं साधारण. करी बनवण्यासाठी मी हा पॅन गॅसवर ठेवलेला आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण 2 चमचे तूप घालायचे. केरळी लोक या ठिकाणी सुद्धा नारळाचं तेलच वापरतात, मी तूप वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर
थोडीशी मोहरी घालून घ्यायची, सुरू केली. मोहरी तळतळलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालूया, ही लाल मिरची घालून घेऊया, त्याचबरोबर हे कांदे जे आहेत छोटे कांदे वापरायचे. अगदी छोटे कांदे जर नसतील तर मोठा कांदे तुम्ही वापरू शकता, पण त्याचे साधारण क्यूब्स जे बनवतो आपण ते असे बनवायचे. त्यानंतर ही मिरची थोडेसे परतल्यानंतर हा जो मसाला आपण करून ठेवलेला आहे म्हणजे ग्रेव्ही जी बनवलेली आहे ती ग्रेव्ही आपण घालून घेऊया. ग्रेव्ही घालून पुन्हा 1-2 मिनिटांसाठी हे परतायचंय. खूप वेगळा तसा सुगंध येतो. हरभऱ्याची भाजी आपण नेहमीच करतो, पण ही मुद्दाम मी आज केरळी पद्धतीनं करून दाखवते, थोडी वेगळी चव म्हणून आपण जरूर करून पाहू शकता. आता याच्यामध्ये हे जे शिजवून घेतलेले जे हरभरे आहेत ते पाण्यासकट आपण घालणार आहोत. त्यानंतर थोडं मीठ आपण ग्रेव्हीमध्ये घातलं होतं, थोडं ह्याच्यातही आपण घालूया, कारण हरभरे शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं. थोडं मीठ घालून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून हे छान 15 मिनटं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. केरळी पद्धतीची केलेली ही भाजी बघा, आपण 15 मिनटं मी झाकून ठेवलेली होती, ती आता तयार झालेली आहे. साधारण इतपत दाट त्याचा रस झालेला आहे. ही भाजी आता तयार झालेली आहे. केरळी पद्धतीने बनवलेली ही हरभऱ्याची उसळ भाजी किंवा आमटी आपण म्हणूया त्याला, ही तयार आहे. याला कडला करी असं म्हणतात. ती तुम्ही जरूर पहा आणि तुम्हाला आवडली असेल तर जरूर करूनही पहा. आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, त्याचप्रमाणे ती शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.